पवित्र उपासनेला सुरुवात करत असताना आपली मन शांत करू स्थिर होऊ आणि जिवंत परमेश्वराचं गुणगौरव करण्याकरिता उपासना संगीत यामधील गीत क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस कष्टीश्रमी भागलेल्या दिनमानवा ख्रिस्ताद्वारे मिळे तुला विसावा हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊया देवापाला गौरव देऊ कष्टी श्रमी भागल्या ta त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्यानं व खरेपणाने केली पाहिजे पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा हे सर्व पृथ्वी त्याच्या पुढे कंपाय मान हो प्रार्थना करूया हे कृपाळो परमेश्वर देवापा सप्ताहभर तू आम्हाला सांभाळलेला आहेस तुझं आरोग्य तुझी कृपा तुझं संरक्षण तुझं मार्गदर्शन देऊन जिवंतांच्या भूमीवर तू आम्हाला तुझ्या विश्वासामध्ये स्थिर आणि दृढ राखलेला आहेस या तुझ्या देयबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो तुला गौरव आणि सन्मान देतो नवीन सप्ताहाला सुरुवात करणं करत असताना तुझ्या पवित्र नामाच्या द्वारे या यूट्यूबच्या माध्यमातून भक्तीमध्ये सहभागी होण्याची ही संधी आम्हाला सर्वांना दिलीस याहीबद्दल आम्ही मनापासून तुझी उपकार स्तुती करतो हे कृपाळू परमेश्वर दे या सप्ताहाकरिता जे तुझं वचन जे तुझं मार्गदर्शन जी काही तुझी आज्ञा तू आम्हा करता देऊ केलेली आहेस तिचं मनन आणि चिंतन करण्यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य कर हे कृपाळू परमेश्वर देवापा या भक्तीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना तुझ्या नवीन आशीर्वादानं कृपेनं सामर्थ्यानं आरोग्यानं परिपूर्ण कर आणि कृपाळू जिवंत देवापा सदैव तुझ्या विश्वासामध्ये सर्वांना स्थिर आणि दृढ राख ही सर्व भक्ती उपासना आणि आराधना आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो येशू ख्रिस्तमचा प्रभू याच्याद्वारे आमेन पेंटिकॉस दिनानंतरचा असलेला दहावा रविवार तथा लॉकडाऊनमधील असलेला एकविसावा रविवार या उपासनेला मननाकरिता आणि चिंतनाकरिता असलेला भाग आजच्यासाठी असलेली सार प्रार्थना पाठ पत्र आणि शुभवर्तमान आजच्या या विशेष दिनासाठी असलेली सार प्रार्थना आपण करूया डोळे बंद करू प्रार्थना करू हे सर्व समर्थ दे बापा आम्हाला जीवन मिळावे यासाठी तुझ्या धन्य पुत्राने बलिदान केले दुःख सहन करतानाही आनंदित राहता येते हे त्याने शिकविले आमच्या तारणाचे उदाहरण समोर ठेवून आम्हीही एकमेकांचा भार व्हावा आणि आत्मशांती मिळवावी असे तू कृपेने कर तुस व पवित्रात्म्या असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन आजच्यासाठी असलेला जुन्या करारातील प्रथम शास्त्रपाठ यावेळेस आपण ऐकूया निर्गम नामक ग्रंथ याचा एकोणीसावा अध्याय आणि एक ते आठ ही वचनं निर्गम एकोणीसावा अध्याय एक ते आठ वचन हो आपण वाचूया सिनाय पर्वताजवळ इस्रायल लोक येतात इस्रायल लोकांना मिसर देशातून निघून तीन महिने झाले त्याच दिवशी ते सिनायच्या रानात येऊन पोहोचले रफी दिम येथून कूच करीत ते सिनायच्या रानात आले व त्या रानात त्यांनी डेरे दिले तेथे ते पर्वतासमोर इस्रायल लोकांनी तळ दिला तेव्हा मोशे देवाकडे वर गेला आणि परमेश्वराने त्याला पर्वतातून हाक मारून सांगितले की याकोबाच्या घराण्याला हे सांग इस्रायल लोकांना हे विदित कर मी मिसऱ्यांचे काय केले ते व तुम्हाला गरुडाच्या पंखावर बसून मी आपणाकडे कसे आणलेले आहे हे तुम्ही पाहिले आहे म्हणून आता तुम्ही खरोखर माझीवाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल कारण सर्व पृथ्वी माझी आहे पण तुम्ही मला याजक राज्य पवित्र राष्ट्र व्हाल हे शब्द तू इस्रायल लोकांस सांग मग मोशीने येऊन लोकांच्या वडिलांना बोलवले आणि परमेश्वराने त्याला आज्ञा पिलेले हे सर्व शब्द त्यांच्या पुढे तेव्हा सर्व लोकांनी एकमुखाने उत्तर दिले परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू मोशेने लोकांचे हे शब्द परमेश्वराला कळवले येथे नेमलेला प्रथम शास्त्रपाठ समाप्त होतो त्याचप्रमाणे आजकरिता असलेला द्वितीय शास्त्रपाठ पत्ररूपाने आपण ऐकूया द्वितीय शास्त्रपाठ इब्रिलोकास पत्र याचा चौथा अध्याय चौदाव्या वचनापासून ते पाचव्या अध्यायाच्या पाचव्या वचनांपर्यंत इब्रिलोकास पत्र अध्याय चार चौदा ते पाचव्या अध्यायाच्या प्रभू येशू सर्वश्रेष्ठ प्रमुख याजक तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे म्हणून आपण जो पत्कर केलेला आहे तो दृढ धरून राहू कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ जव। प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यामधून घेतलेला असून देवविषयक गोष्टीबाबत मनुष्याकरिता नेमलेला असतो यासाठी की त्याने दाने व पापांबद्दल यज्ञ ही दोन्ही अर्पावी अज्ञानी व बहकणारे ह्यांच्याबरोबर तो सौम्यतेने वागू शकतो कारण तोही स्वतः दुर्बलतेने वेष्टलेला आहे आणि ह्या दुर्बलतेमुळे त्याने जसे लोकांसाठी तसे स्वतःसाठीही पापांबद्दल अर्पण केले पाहिजे हा मान कोणी आपण घुवून घेत नाही तर ज्याला देवाने अहरोनाप्रमाणे पाचारण केले आहे त्याला मिळतो त्याप्रमाणे ख्रिस्तानेही प्रमुख याजक होण्यासाठी आपण स्व, आपणा स्वतःला गौरविले नाही तर ज्याने त्याला म्हटले की तू माझा पुत्र आहेस आज मी तुला जन्म दिला आहे त्याने त्याला गौरविले येथे नेमलेला द्वितीय शास्त्रपाठ समाप्त होतो शुभवर्तमान यावेळेस आपण ऐकणार आहोत आपल्यामध्ये रेव्हरेंट आर पी राठोड पाळकसाहेब उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की शुभवर्तमानाचं वाचन त्यांनी करावं आणि पवित्र शुभवर्तमान संत लिखित शुभवर्तमान याचा अकरावा अध्याय आणि त्याच्या पंचवीसाव्या ओपासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो हे प्रभो तुला <laughs> गौरव असो त्यावेळी येशू असे बोलू लागला हे पित्या स्वर्गाच्या व पृथ्वीचा प्रभो मी तुझे स्तवन करीतो कारण ज्ञानी व विचारवंत यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकास प्रगट केल्या खरेच हे पित्या कारण हेच तुला योग्य दिसले माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि पित्या वाचून पुत्राला कोणी ओळखीत नाही आणि पुत्रा वाचून व वा ज्या कोणास त्याला प्रगट करावयाची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून पित्याला कोणी ओळखीत नाही अहो कष्टी व भाराक्रांत जनहो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल कारण माझे जो सोयीचे व माझे ओझे हलके आहे हे ख्रिस्ताचे पवित्र शुभवर्तमान आहे हे ख्रिस्ता आपला तुझी, तुझी 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 विश्वास आपण प्रकट करूयाचा मतांगीकार आपण सर्वजण मिळून म्हणू सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता त्यावर मी विश्वास ठेवितो आणि येशू ख्रिस्त त्याचा ऐकुलता एक पुत्र आमचा प्रभो जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला कुमारी मर्याहीच पासून जन्मला ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले ज्याला कृषी दिले जो मरण पावला व ज्याला पुरिले जो अधोलोकात उतरला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे असं नस्त झाला आहे ते तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला पुन्हा येणार आहे त्यावर मी विश्वास ठेवितो पवित्र आत्मा पवित्र कॅथोलिक एकलेसिया संतांची सहभागिता पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो आमेन मंडळीसाठी असलेल्या सूचना आहेत मंडळीच्या साठी सूचना करण्यात येते की सध्या तरी आपले चर्चेस पूर्ववत होण्याबद्दलचे संकेत आपल्याला प्राप्त झालेले नाहीत आणि जवळपास एकवीस आठवडे आपण यूट्यूबच्या माध्यमातून देवाची उपासना आणि त्याचा संदेश ऐकत आहोत करत आहोत इथून पुढेही आणखीन सगळं काही स्थिर स्थावर होण्यासाठी किती काळ लागेल याबद्दल आपल्याला ठाऊक नाही परंतु काहीही असलं तरी यूट्यूबच्या माध्यमातून आपण देवाच्या समक्षतेमध्ये आहोत त्याच्या सानिध्यामध्ये आहोत याबद्दल देवापाला धन्यवाद चर्चेत सुरू झाल्यानंतर आपणाला सूचना केली जाईल आणि त्याप्रमाणे मग आपण चर्चमधल्या भक्तीज पुढील सूचनेनुसार सुरू करणार आहोत लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सर्वांनी आपली दानं आपले अर्पण देवाच्या कार्यासाठी जे काही तुम्ही वेगळं केलेलं आहे ते दिलेलं आहे त्याबद्दल देवाला धन्यवाद असो चालू महिन्याचे दशांश पॉस्ट्रेट फंड आणि इतर दान जर ती आपणाला द्यायची असेल तर कृपया आपण स्क्रीनवर असलेल्या नंबर वर संपर्क साधू शकता पहिला नंबर ज्यामध्ये डायसेस ऑफ मराठवाडाचा अकाउंट नंबर आहे तसेच मराठवाडा धर्मप्रांताचे खजिनदार रेवर पी के अक्षाळ पाळकसाहेब यांचाही नंबर आहे ऑनलाईन तुम्ही धर्मप्रांताला आपल्या देणग्या देऊ शकता किंवा प्रत्यक्ष अक्षाळपाळसाहेबांकडेही देऊ शकता त्याचप्रमाणे क्राईस्टचर्चच्या चर्चचा अकाउंट नंबर आपणाला स्क्रीनवर दिसत आहे तद्वतच चर्चचे खजिनदार श्री डॅनियल अस्वले यांचाही नंबर आपल्या स्क्रीनवर आपणाला दिसत आहे चर्चला देण्याच्या सर्व देणग्या आपण डिरेक्टली चर्चच्या अकाउंटमध्ये किंवा सन्मान्य खजिनदार यांच्याकडे जमा करू शकता तशी व्यवस्था करण्यात आलेली आहे लॉकडाऊनमुळे आपल्याला येशुनामाचा सण आणि आपल्या चर्चचा वर्धापन दिन सामुदायिक रीतीनं साजरा करता आला नाही परंतु त्या संबंधाची त्या संबंधीची भक्ती आणि उपासना आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू शकलो अतिशय महत्त्वाचा जो संदेश होता येशुनामाचा आणि चर्चा वर्धापन दिनानिमित्ता निमत्तीचा तोही संदेश यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोचलू पोच्चुँ, पोचवू शकलो याबद्दल देवाला गौरव असो सन्मान्य बिशप साहेब राईट रेव्हरेंट यम यू कसाब यांनी आपल्या मंडळीतील मंडळीला उद्देशून केलेला संदेश आपण ऐकलेलाच असाल आणि खरोखर देवाच्या पवित्र मंदिराची जी महती आहे जे महत्त्व आहे या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला समजलेलं आहे कळलेलं आहे आणि लवकरात लवकर प्रभूनं त्याची ही मंदिरं उघडी करावीत यासाठी विशेष प्रार्थना करावी आपल्या कौटुंबिक आणि वैयक्तिक प्रार्थनेमध्ये विशेष रीतीनं हा विषय ठेवावा अशी विनंती मंडळीला करण्यात येत आहे जरी आम्ही येशुनामाचा सण आणि क्राईस्चर्चचा वर्धापन दिन सामुदायिक रीतीनं साजरा करू शकलो नाही तरीही यूट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन काही स्पर्धा आपण घेतलेल्या आहेत या स्पर्धेला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला नाही परंतु ज्यांनीही यामध्ये भाग घेतला आहे विविध स्पर्धा ज्या होत्या त्या स्पर्धेचं नाव आणि विजेता स्पर्धकांची नावं आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत ज्यांनी ज्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यांचे गुण आणि त्यांचं प्रमाणपत्र हे ऑनलाईन तुमच्या नंबरवर पाठवलं जाईल या सर्वांचं चर्चच्या वतीनं प्रिस्ट इन्चार्ज सन्माननीय रेवरेंट आर पी राठोड साहेब यांनी तद्वतच पास्टेट कमिटी यांनी अभिनंदन केलेलं आहे दहावी बारावी या परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्वांची नावं कदाचित अजून आमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीत विनंती आहे की लवकरात लवकर आपल्या उत्तीर्ण झालेल्या मार्क्सशी एक फोटो कॉपी आणि तुमचा फोटो आमच्याकडे पाठवा ज्यांची आमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत त्यांचे अभिनंदन आम्ही करतो आणि त्या प्रकारची त्यांची माहिती स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो आणि भावी जीवनासाठी त्यांना सन्मान्य सर्व पाळकवर्ग आणि पास्टेट कमिटी आणि मंडळी यांच्या वतीनं शुभेच्छा देतो आपल्यामधनं जे आजारी आहेत ज्याबद्दल आव्हान करण्यात आलेलं होतं की आपली नावं पाठवा ज्यांनी नावं पाठवलेली आहेत त्या सर्व आजारी प्रियजनांची नावं आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत विनंती आहे मंडळीला कृपया या नावापैकी आपण काही नावं घ्यावं आणि त्यांच्यासाठी प्रार्थना आपल्या कौटुंबिक आणि वैयक्तिक प्रार्थनेमध्ये अवश्य आठवण ठेवाई आम्हीही त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत विवाह घोषणा कुमार रेजी चोना पापाचंद राहणार माता मंदिर समतानगर गांधीनगर नाशिक रोड व कुमारी अनमोल अभय नाडे राहणार बंगला नंबर अठ्ठावीस मिशन कंपाऊंड छावणी औरंगाबाद या जणांची विवाह घोषणा करीतो या जणांनी या पवित्र विवाहानं संयुक्त न होण्याचं योग्य कारण अडथळा अथवा प्रत्यवाय आपणापैकी कुणास ठाऊक असल्यास त्यांनी बोलून दाखवावा यांच्या विवाह घोषणेची ही पहिली वेळ आहे तसेच कुमार योगेश पोपटराव गायकवाड राहणार मुक्काम पोस्ट विटावा तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद व कुमारी काजल फ्रान्सिस फर्नांडीस राहणार ख्रिस्तनगर छावणी औरंगाबाद या ही विवाह घोषणा करीतो या जनांनी या पवित्र विवाहनं संयुक्त न होण्याचं योग्य कारण अडथळा अथवा प्रत्यवाय आपणापैकी कुणास ठाऊक असल्यास बोलून दाखवावा यांच्या विवाह घोषणेची ही पहिली दुसरी वेळ आहे आजच्या चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं आम्हा सर्वांकरच्या सर्वांच्या मननाकरिता आणि चिंतनाकरिता जे थीम दिलेलं आहे त्या थीमकडे थोडका वेळ तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छितो चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं जे थीम आम्हाला दिलेलं आहे ते आहे देव भाराक्रांत जनांची काळजी घेतो देव फाराक्रांत जनांची काळजी घेतो देबापानं हे थीम समजवून घेण्यासाठी आणि त्या बाबतीत आमच्या जबाबदाऱ्या जाणून घेण्यासाठी तुमचं आणि माझं सहाय्य परमेश्वरानं करावं यासाठी प्रार्थना करूया डोळे बंद करू मन शांत करू स्वतःला स्थिर करू कृपाळू परमेश्वर देबापा आम्ही जसे आहोत तसं स्वतःचं समर्पण तुझ्या हातामध्ये करत आहोत हे कृपाळू परमेश्वर दे बापा जे थीम या सप्ताहाकरिता तू आम्हाला दिलेला आहेस ते समजावून घेण्यासाठी आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर तुझा दास या नात्यानं ना प्रेमळ पित्या या पवित्र गोष्टी तुझ्या पवित्र मंदिरा तुझ्या पवित्र मंडळीपर्यंत पोहोचवण्यासाठी मज दिन पाबरावर तुझी कृपादृष्टी असू दे लागणारे शब्द आणि विचार मला दे पुढील सर्व वेळ तो आपल्या हातामध्ये घे ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन देव भाराक्रांत जनांची काळजी घेतो आणि या थीमच्या भोवती असलेले शास्त्रपाठ आपण ऐकले प्रथम शास्त्रपाठ निर्गम या ग्रंथामधून होता दुसरा शास्त्रपाठ इब्री लोकाच्या पत्रामधनं होता आणि शुभवर्तमान जे मतयाच्या शुभवर्तमानामधून घेतलं गेलेलं होतं या तिन्ही शास्त्रपाठांमधून देवाची मानवाबद्दल असलेली संकल्पना अर्थात आजचं थीम देव भाराक्रांत जनांची काळजी घेतो हेच थीम या सर्व शास्त्रपाठांमधून प्रगट होत आहे जुन्या करारातला शास्त्रपाठ आणि त्याची पार्श्वभूमी जर तुम्ही पाहिली तर जवळपास चारशे वर्ष मिश्रामध्ये दास्य सहन केलेल्या एका अतिशय मोठ्या समुदायाचा तो वृत्तांत आहे मिसर देश पारतंत्र्य आणि देवाची कृपा देवाचा कळवळा ही एक प्रकारची लिंक आहे इतिहास जर तुम्ही पाहिला तर केवळ सत्तर लोक याकोबांच्या सह मिसर देशामध्ये गेलेले होते आणि कालांतरानं प्रतिष्ठित असलेले हे लोक एक चांगली वर्तणूक ज्या लोकांना मिसर देशात मिळत होती तेच लोक कालांतराने त्या ठिकाणी गुलाम बनले त्या ठिकाणी त्यांना दास्य स्वीकारावं लागलं आणि गुलामगिरीची त्यांची कहाणी आम्हा सर्वांना ठाऊक आहे गुलामगिरीमध्ये त्यांच्यावर होत असलेले अत्याचार त्यांचा होत असलेला जाच त्यांच्यावर होणारा अन्याय त्यांची होणारी पायमल्ली याचा आक्रोश देवापर्यंत पोचला आणि देवानं या भाराक्रांत झालेल्या आपल्या राष्ट्राची काळजी घेतली आणि मग मोशे आणि अहरोल यांच्याद्वारे या मोठ्या कळपाला त्या दास्यातून त्या गुलामगिरीमधून त्या मोठ्या जोखडातून मुक्त केलं जणू काही देवान भाराक्रांत झालेल्या त्या लोकांचा कैवार घेतला आणि आजच्या नुसार आम्हाला पाहायला मिळतं की त्यानं त्या लोकांची काळजी घेतली जवळपास हे सहा लाख फक्त पुरुष होते जे मिस्राच्या गुलामगिरीमधून इजिप्तच्या गुलामगिरीमधून देवानं मुक्त केले होते त्यांची दाद घेतली होती त्यांची आठवण केली होती कारण त्यांचा आक्रोश देवापर्यंत पोचला होता शुभवर्तमान जे आम्ही ऐकलं त्या शुभवर्तमानाच्या मतैकृत शुभवर्तमान अकरावा अध्याय आणि अठ्ठावीसाव्या वचनामध्ये प्रभू येशू येशुख्रिस्तान असं म्हटलं अहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व मजकडे या मी तुम्हाला विसावा देईन अहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व मत्कडे या मी तुम्हाला विसावा देईन बोलवल्या गेलेले येशू ख्रिस्ताच्या द्वारे आव्हान केले गेलेले हेच ते लोक आहेत जे विशिष्ट प्रकारे जाचलेले आहेत विशिष्ट प्रकारच्या गुलामगिरीमध्ये आहेत विशिष्ट प्रकारच्या प्रसंगामधून माध्यमातून ज्यांची अडवणूक होती आहे पिळवणूक होती आहे जाचले जात आहेत अशाच एका समाजाला येशू ख्रिस्तानं आव्हान केलेलं आहे प्रियजन हो बायबल ह्याची मांडणी जर तुम्ही पाहिली तर संपूर्ण बायबलची मांडणी याच थीमवर आधारलेली आहे असं तुमच्या निदर्शनास येईल की देव भाराक्रांत जनांची दुबळ्यांची जाचलेल्यांची पिळलेल्यांची अनाथांची अशक्तांची दुबळ्यांची काळजी घेणारा देव आहे अशाच प्रकारची मांडणी आमच्या बायबलची आहे बायबलमध्ये असलेला यहोवा जो आपल्या लोकांची काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळतो तो देव तो परमेश्वर तो अल्फा आणि ओमेगा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे या जगामध्ये प्रगट झाला आणि जो देव जुना करारामध्ये दे आम्हाला सीमित आहे विशिष्ट लोकांच्यासाठी आहे असं पाहायला मिळतो तो देव नव्या करारामध्ये सर्व मानवजातीचा देव बनलेला आहे योहानाच्या शुभवर्तमालाचं किल्ली वचन कदाचित तुम्हाला ठाऊक असेल काय आहे माहिती आहे योहान तीन राईट सोळा काय वचन आहे ते आम्ही बालपणापासून पाठ केलेला आहे आणि देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याचबरोबर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे विशिष्ट लोकांच्यासाठी कार्य करणारा हा देव आता जगासाठी सर्वांसाठी झालेलं आहे असं येशू ख्रिस्तान या जगामध्ये येऊन प्रकट केलेलं आहे आणि म्हणून ख्रिस्ताच्या ख्रिस्ताच्याद्वारे शुभवर्तमानामधून जे आव्हान करण्यात आलेलं आहे ते आव्हान सीमित नाही तर अखिल मानवजातीसाठी आहे जे भाराक्रांत आहेत जे भाराक्रांत आहेत जे दबलेले आहेत जे आजारी आहेत जे व्याधीनं पछाडलेले आहेत अशा सर्वांच्यासाठी येशू ख्रिस्ताचं ते आव्हान आहे देवाकडून असलेलं आव्हान आहे की तुम्ही सर्व मजकडे या साधारण पंधराशे सव्वीस नंतर मार्टिन लुथरनं एक चळवळ सुरू केली आणि ती चळवळ ज्याला रिफॉर्मेशन असं म्हटलेलं आहे आणि हे रिफॉर्मेशन संपूर्ण पवित्र शास्त्रावर आधारलेलं होतं काही मक्तेदारी ज्या आलेल्या होत्या धर्माच्या नावाखाली यापासून मुक्त करणारी ही चळवळ होती आणि त्याच मार्टिन लुथर न असं म्हटलेलं आहे गॉड इज द गॉड ऑफ हंबल गॉड is the God of humble, the miserables, the afflicted, the oppressed, the disparates. अर्थात त्याला हे सांगायचं आहे की देव परमेश्वर हा नम्रजनांचा आहे दुःखी कष्टीजनांचा आहे देव हा पीडित जनांचा आहे देव हा जे भरडले जात आहेत चिरडले जात आहेत त्यांचा आहे देव हा निराश झालेल्यांचा आणि देव हा ज्यांना या जगात जगण्याची आशाच राहिलेली नाही आशांचा हा देव आहे आणि याच कारणासाठी प्रभू येशू ख्रिस्तान या जगातील सर्व मानव जातीला आव्हान केलेलं आहे की तुम्ही सर्व मजकडे या अहो नम्रजन हो तुम्ही मजकडे या मी तुम्हाला विसावा देईन जे तुम्ही सर्व दुःखी आणि कष्टी आहात ते तुम्ही सर्व मजकडे या मी तुम्हाला आ, विश्रांती देईन जे तुम्ही पीडित आहात जे तुम्ही भरडलेले चिरडलेले आहात जे तुम्ही निराश आहात जे तुम्ही दुर्लक्षित आहात ते तुम्ही सर्व मचकडे या देवाची ही खूप मोठी आशा सर्वसामान्य असलेल्या सर्व मानवजातीसाठी आहे जे आज या जगामध्ये या सर्व गोष्टींचा सामना करत आहेत येशू ख्रिस्तानं केलेलं हे आव्हान हे लिमिटेड नाही ठराविक लोकांच्यासाठी नाही ठराविक जाती धर्मासाठी नाही तर येशूचं हे आव्हान हे जगात राहणाऱ्या सर्व मानवजातीसाठी आहे जे विशिष्ट आ, जगातील या संकटांचा सामना करत आहेत प्रियजन हो प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे संपूर्ण विश्वासाठी आमचा जिवंत देबाप आश्रयदाता झालेला आहे विश्रांती देणारा झालेला आहे तो आमची काळजी घेणारा आहे देव आमची काळजी घेत आहे परंतु ही काळजी जशी देव आमची घेत आहे आम्हीही एकमेकांची काळजी घेतली पाहिजे असं आव्हान देखील देव या सर्व जणांसाठी करतो आहे देवानं इस्रायल लोकांची काळजी कशा रीतीनं घेतली देव आमची काळजी कशा रीतीनं घेतो आहे याबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर यशा नामक ग्रंथ याचा पन्नासावा अध्याय तेरा चौदा पंधरा आणि सोळा ही वचनं जर तुम्ही ऐकली तर त्या ठिकाणी या सर्व स्थितीमध्ये असलेल्या मानवजातींसाठी परमेश्वर देव काय म्हणतो ते ऐका हे आकाशा हे आकाशा जय जय कार कर जय जय कार कर हे पृथ्वी हे पृथ्वी आनंद कर आनंद कर अहो पर्वतांनो अहो पर्वतांनो जय घोष करा जय घोष करा कारण परमेश्वराने कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे आपल्या लोकांचे सांत्वन केलेले आहे आपल्या लोकांचे सांत्वन केलेले आहे जे नम्र झाले त्या लोकांचे सांत्वन केलेले आहे जे दुःखी आणि कष्टी होते त्या लोकांचे सांत्वन केले जे पीडित होते त्या लोकांचे सांत्वन केले जे भरडले जात होते चिरडले जात होते जे निराश होते आणि ज्यांनी जगायची आशा सोडलेली होती अशा सर्व लोकांचं सांत्वन त्या देवाने केलेलं आहे पुढे काय म्हटलंय आपल्या पिढलेल्या लोकांवर दया करा दया करा ह्यावर सियोन म्हणाले परमेश्वराने माझा त्याग केला आहे प्रभू मला विसरला आहे स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही स्त्रीला आपल्या आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही तिला बाळाचा विसर पडेल तिला आपल्या ताण्या बाळाचा विसर पडेल काय कदाचित स्त्रियांना विसर पडेल कदाचित स्त्रियांना विसर पडेल पण मी तुला विसरणार नाही परंतु मी तुला विसरणार नाही असं परमेशवर पहा पहा मी तुला आपल्या तुला आपल्या कोरून ठेवले आहे ठेवलेले आहे आणि मग तुझे... देव आम्हाला विसरू शकत नाही देव आम्हाला विसरू शकत नाही आम्ही ज्याही परिस्थितीमध्ये आहोत त्याही परिस्थितीमधून तो आम्हाला वर काढण्यासाठी समर्थ आहे ही एक आशा यशा संदेश त्यांच्याद्वारे द्वारे परमेश्वरानं तत्कालीन गुलामगिरीमध्ये आणि या सर्व परिस्थितीमध्ये असलेल्या लोकांच्या करिता दिलेली आहे जे तणावामध्ये आहेत वेगवेगळ्या जोखडाखाली आहेत वेगवेगळ्या ओझ्याखाली आहेत वेगवेगळ्या समस्येमध्ये आहेत अशा सर्वांसाठी आज प्रभू ते आव्हान करतो आहे आणि त्याचबरोबर त्यांची काळजी घेण्यासाठी आम्हालाही प्रवृत्त करतो आहे देव या सर्व जणांची काळजी घेतो परंतु या सर्वांची काळजी आम्ही देखील घ्यावी असंही आव्हान देव आम्हाला करतो आहे जर तुम्ही बघितलं नीतिसूत्रे याचा एकोणीसावा अध्याय आणि सतरावं वचन त्यामध्ये या भाराक्रांत जनाबद्दल भरडले जात आहेत चिरडले जात आहेत दबले जात आहेत अशाबद्दल एक आव्हान

भरडलेल्या जनांवर चिरडलेल्या जनांवर निराश झालेल्या जनांवर ज्यांना जगामध्ये जीवन जगण्याची आशा राहिली नाही यांच्यावर काय करतो दया करतो तो मला उसने देतो देवाच कार्य भाराक्रांतावर दया करणं भाराक्रांत जनांची काळजी घेणं तद्वतच आम्ही देखील आम्ही देखील या आमच्या आसपास असलेल्या या सर्व समस्येमधून वाटचाल करत असणाऱ्या लोकांची काळजी घेतली पाहिजे असं आव्हान नीतीसूत्रकार शलमोन राजानं केलेलं आहे आणि ते आव्हान करताना तो म्हणतो की जो दारिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो आणि परमेश्वर त्याची फेड करणार आहे देव सर्वांवर दया करणार आहे आमचा देव दयाळू कृपाळू मंदक्रोध आहे आणि संत पौल ज्याप्रमाणे म्हणतो असली जी चित्तवृत्ती आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई होती ती आमच्यामध्येही असावी देव आमची काळजी घेतो जर तुम्ही बतयाचं शुभवर्तमान याचा दहावा अध्याय आणि वचन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी मानव जातीची काळजी कशा रीतीनं घेतो त्याचं एक उत्तम उदाहरण आहे काय म्हटलंय तिथे तुमच्या डोक्यावरले सर्व डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले, मोजलेले आहेत यशे तो म्हणतो की मी तुम्हाला आपल्या तळहातावर कोरून ठेवलेलं आहे मतयाच्या शुभर्त बालामध्ये तो म्हणतो की तुमच्या डोक्यावरचे सर्व केस मोजलेले आहेत एवढी काळजी मी तुमची घेतो आहे आणि माझी लेकरं माझे संतान या नात्यानं तुम्हीही तुमच्यापेक्षा अशक्त तुमच्यापेक्षा दुःखी तुमच्यापेक्षा गरजवंत तुमच्यापेक्षा जास्त निराश असलेल्यांची काळजी घेणं गरजेचं आहे जी सार प्रार्थना आपण केली त्या सार प्रार्थनेमध्ये एक शब्द आलेला आहे आणि तो शब्द असा होता दुःख सहन करतानाही आनंदीत राहता येते हे येशूने आम्हाला शिकवले आहे दुःख सहन करतानाही आनंदी कसं राहता येईल हे येशून आम्हाला शिकवलेलं आहे आणि दुःखी असतानाही आनंदी कसं राहता येईल ते हेच आहे की आम्ही आमच्या दुःखामध्ये इतरांचं दुःख वाटल्याची क्षमता आमच्या जीवनामध्ये आणली पाहिजे जी। हेच खरं जीवन आहे देव भाराक्रांत जणांची काळजी घेतो आम्हीही आमच्यापेक्षाही जे भाराक्रांत आहेत दुबळे आहेत दिन आहेत लाचार आहेत अनाथ आहेत विधवा आहेत यांची काळजी घेतली पाहिजे कारण जो दारिद्र्याला उष्ण देतो परमेश्वर म्हणतो जो दारिद्र्याची काळजी घेतो दारिद्र्यावर दया करतो तो माझ्याला मला उष्ण देतो त्याची फेड मी करेन अतिशय सुंदर असं हे गणित आहे प्रियांनो देव जी कृपा आमच्यावर करतो देव जे सामर्थ्य आम्हाला देतो देव जे सर्व आशीर्वाद आम्हाला देतो ते आम्ही आमच्यापर्यंत सीमित न रा ठेवता ते आम्ही इतरांना वितरित करावे येशूची शिकवण अतिशय अद्भुत आहे येशूने आम्हाला शिकवलं की जर तुझ्याकडे दोन अंगरकी असतील तर एक ज्याच्याकडे नाही अशाला दे ही येशूनं आम्हाला दिलेली संस्कृती आहे येशू स्वत सांत्वन करणार आहे जे येशूच्या नावानं त्याच्याकडे जातात त्या सर्वांचं सांत्वन येशू करतो देव करतो परंतु मानव म्हणून आम्हाला हे एकमेकांचं सांत्वन करण्याची क्षमता आमच्यामध्ये वाढवता आली पाहिजे देव आमची एवढी काळजी घेतो की त्यानं आमच्या डोक्यावरचे केस देखील मोजलेले आहेत देव आमची एवढी काळजी घेतो की त्यानं आपल्याला त्याच्या तळ हातावर थोडाप्रमाणे जपलेला आहे वागवलेला आहे देव आमची काळजी घेऊन आम्हाला सर्व जोखडातून मुक्त करतो विविध जोखडं आजही आम्ही अनुभवत आहोत पंधरा तारखेला आम्ही स्वातंत्र्य दिन पाळणार आहोत स्वातंत्र्य हे ज्यांनी पारतंत्र्य भोगलेलं आहे त्याची जास्त त्यांना जाणीव आहे या स्वातंत्र्यासाठी अनेक बलिदान अनेक त्याग अनेक आहुती देण्यात आलेले आहेत आणि त्या सर्व त्यागानं बलिदानानं रक्ताच्या शिंपडनानंतर हे स्वातंत्र्य भारत देशाला पाहायला मिळालेलं आहे मानवानं मानवावर आणलेलं ती गुलामगिरी होती आणि त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षानंतर हे स्वातंत्र्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे त्या सर्व स्वातंत्र्याचे जे पुढारी होते स्वातंत्र्याचे वीर जवान होते ज्यांनी आहुती दिली बलिदान दिलं स्वातंत्र्याच्या चळवळीचे जे सर्व जनक होते त्या सर्वांना आजच्या दिवशी अभिवादन करतो आणि हे स्वातंत्र्य आम्ही खऱ्या अर्थानं उपभोगावं असं आव्हान करतो आजही आम्ही जरी माणसाच्या गुलामगिरीमध्ये नाही एखाद्या राष्ट्राच्या गुलामगिरीमध्ये नाही तरीही अज्ञानासारखी एक जोखड आमच्यावर अधिराज्य करत आहे धार्मिकतेच्या माध्यमातून अनेक प्रकारची जोखडं आमच्यावर लादली जात आहेत आणि आम्ही दीन आणि दलित होत चाललेलो आहोत बायबल म्हणतं यशयाच्या ग्रंथामध्ये असं वचन आहे माझे लोक अज्ञानामुळे बंदिवासात जात आहेत गेले आहेत हे अज्ञान हा बंदिवास आम्हाला जुगारून देण्याची गरज आहे प्रशिक्षित होऊन शिक्षित होऊन आणि अनेक जी जोखडं वैचारिक जोखड आमच्यावर आहे यामधून देखील तुम्हाला आणि मला मुक्त व्हायचं आहे नीतीसूत्राचं पुस्तक जर तुम्ही वाचन केलं तर चांगले विचार त्यामध्ये दिलेले आहेत त्या चांगल्या विचारानं आम्ही या सर्व प्रकारच्या जोखडांपासून मुक्त होऊ शकतो सर्वात महत्वाची गोष्ट इतरांचं दुःख इतरांची व्याधी इतरांची समस्या इतरांची अडचण जाणून घेणं यापेक्षा मोठं स्वातंत्र्य या जगात नाही हे खरं स्वातंत्र्य आहे की जशी प्रीती देवानं येशूद्वारे आमच्यावर केली ती प्रीती आम्ही एकमेकांवर करावी पुन्हा एक जशी देव बाराक्राम जणांची काळजी घेतो आम्हीही एकमेकांची काळजी घेण्यास सुरुवात करूया आणि आजचं हे थीम आमच्या जीवनामध्ये आमच्या जीवनामध्ये जीवनामध्ये जगण्याचा प्रयत्न करूया ते बाप तुम्हाला आशीर्वाद देव आणि एकमेकांसाठी किंबहुना जशी देवानं आमची काळजी घेतली एकमेकांची काळजी घेण्यास तुम्हाला नि मला सहाय्य करू आपण आपली दानं अर्पण आदरानं सद्भयानं परमेश्वराला सादर करणार आहोत तुम्ही घरातच आहात आणि माझी खात्री माझा विश्वास आहे की तुम्ही कुटुंबामध्ये प्रत्येक भक्तीचं दान जमा करत आहात यावेळीही आपण आपलं दान जे देवाचं ते देवाला देणार आहोत आणि उपासना संगीत यामधील गीत क्रमांक पाचशे अकरा ख्रिस्तार्पण मस्तू अवघे ख्रिस्तार्पण मस्तू हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वरासाठी वेगळं करूया मस्तो अवघे बेस्तारपणस्तो मनात ये विचार झो तो बेस्तारपणस्तो दुचा चार परमेश्वर दे बापा सर्व काही तुझ्या कृपेनं आम्हाला प्राप्त झालेलं आहे तुझ्या कृपेनं प्राप्त झालेल्यामधून आजच्या या कौटुंबिक आणि भक्तीद्वारे आम्ही तुझ्यासमोर सादर केलेला आहे हे दान त्याचा तू स्वीकार कर प्रेमळित्या योग्य कार्यासाठी या दालाचा उपयोग होऊ दे या भक्तिप्रसंगी ज्यांनी दिलेला आहे त्यांना अधिक देण्यासाठी ज्यांना देता आलं नाही त्यांना देण्यासाठी समर्थ बनव आणि जिवंत दे बापा प्रत्येकाला तुझा आशीर्वाद दे या दानासहित आम्ही स्वतःचं अर्पण तुला करावं आणि तुझ्या सेवा कार्यासाठी झटावं असा अनुग्रह तू आम्हाला दे येशुख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन आपल्या मध्यस्थ्या यावेळेस आपण परमेश्वराला सादर सादर करूया प्रार्थना करू कृपाळ परमेश्वर देबापा अखिल विश्वासाठी आम्ही मध्यस्थी करावी असं तुझ्या प्रेषितांच्याद्वारे तू आम्हाला शिकवलेला आहेस आम्ही मध्यस्थी करतो अखिल विश्वासाठी हे पित्या या विश्वामध्ये तुझी शांती आणि तुझं ऐक्य प्रस्थापित कर विश्व ज्या कोरोना विषाणूचा सामना करत आहे ज्या संकटाचा सामना करत आहे प्रेमपित्या या सर्व संकटापासून करोनाच्या या प्रादुर्भावापासून अखिल विश्वाला तू मुक्त कर आमच्या देशाला आमच्या राष्ट्राला आमच्या राज्याला आमच्या शहराला आमच्या गावाला या कोरोनापासून मुक्त कर अशी प्रार्थना करतो जे करोना प्रभावित आहेत अशा सर्व पेशंट्सला तुझं आरोग्य दे त्यांची प्रतिकारशक्ती वाढव अशी प्रार्थना करतो प्रेमपित्या या करोना पेशंट्सची काळजी घेणारे सर्व वैद्यकीय यंत्रणा डॉक्टर्स नर्सेस सफाई कर्मचारी आणि त्या ठिकाणी इतर सेवा करणाऱ्या सर्वांना तुझं संरक्षण दे आणि तुझा आशीर्वाद दे सर्व लॅब टेक्निशियन्स यांच्यावर तुझी कृपादृष्टी असू दे आणि या सर्वांना आणि खास रीतीनं अहोरात्र बाहेर राहून कुटुंबापासून रक्षण कुटुंबापासून दूर राहून आमचं संरक्षण करणारी पोलीस यंत्रणा या सर्वांना तुझं संरक्षण आणि आरोग्य तू प्रदान कर आम्ही प्रार्थना करतो आमच्या देशाचे सर्व राजकीय पुढारी खास करून आमचे राष्ट्रपती पंतप्रधान आमचे राज्यपाल आरोग्यमंत्री सर्व राज्यांचे मुख्यमंत्री सर्व राज्यांची धुरा वाहणारे सर्व मंत्रिमंडळ या सर्वांवर तुझी दयादृष्टी असू दे कोरोनाचा सामना करत असताना भारत देशातून या करोनाला मुक्त करण्याकरिता जे प्रयत्न हे सर्व करत आहेत त्या सर्व प्रयत्नांमध्ये तू त्यांना यश दे आणि सर्व पुढाऱ्यांना तुझं आरोग्य दे विशेष रीतीनं आम्ही प्रार्थना करतो ज्यांनी या कोरोनामुळे हे जग सोडलेलं आहे त्यांच्या आत्म्याला तू शांती दे हे कृपाळू प्रभो लवकरात लवकर हे विश्व या महासंकटातून मुक्त कर अशी प्रार्थना करतो सर्व चर्च ऑफ नॉर्थ इंडियासाठी आम्ही मागतो प्रेमपित्या आमचे मॉडरेटर वाईस मॉडरेटर यांच्यावर तुझी दयादृष्टी असू दे सी एन आय अंतर्गत असणाऱ्या सर्व मंडळ्या त्यांचे आचार्यगण पास्टलेट कमिटीज या सर्वांवर तुझा आशीर्वाद आणि कृपा दे मंडळीमधून जे आजारी आहेत प्रेमपित्या त्या सर्व आजाऱ्यांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत ज्यांची नावं आम्ही तुझ्यासमोर सादर केलेली आहेत या सर्व आजाऱ्यांना तुझं आरोग्य दे आम्ही प्रार्थना करतो हे कृपाळू परमेश्वर दे बापा सर्व मंडळ्या ज्या मराठवाडा धर्मप्रांतातून आहेत या सर्व मंडळांची काळजी घेत असणारे आमचे बिशप साहेब सन्मान्य राईट रेव्हरेंट यम यू कसाब त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांना तुझं संरक्षण आणि आरोग्य दे सर्व मिशनरीज सेवा कार्य करणाऱ्या सर्व इतर सेवाभावी संस्था ज्या मराठवाडा अंतर्गत आहेत त्या सर्वांवर तुझा आशीर्वाद आणि तुझी कृपा तू सदैव राहू दे आम्ही प्रार्थना करतो क्राईस्ट चर्च मंडळीतील सर्व पास्टलेट कमिटी सदस्य पदाधिकारी तरुण संघ महिला मंडळ संडे स्कूल टीचर्स सर्व अबालवृद्धजन सर्व जारेजन या सर्वांवर तुझा आशीर्वाद तुझी कृपा आणि तुझं आरोग्य असू दे हे कृपाळू परमेश्वर दे बापा मागण्याअगोदर तू आम्हाला सर्व काही देणारा आमचा परमेश्वर आहेस आज जे थीम तू आमच्यासमोर ठेवलेला आहेस तू आमची काळजी घेणार आहे तसं आम्हीही आमच्यापेक्षा दुबळे असणाऱ्यांची अशक्त कमकुवत असणाऱ्यांची काळजी घेण्यास सुरुवात करावी असा अनुग्रह आम्हा सर्वांना ते सर्व प्रार्थना विनंती आणि मध्यस्थ्या आमचा धन्य तारक प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि थोर नावात करतो म्हणून तू ऐक आमेन हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाम पवित्र मानिले जावं तुझे राज्य ये जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजची भाकर आज आमास दे जशी आम्ही आमच्या अपराधाची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर नमास मास परीक्षित आणू नकोस तर मास वाईटापासून सोडव कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत आमेन देवाचा आशीर्वाद स्वीकारण्यासाठी आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी उठून उभे राहूया जर तुम्ही घरात ही भक्ती ऐकत असाल तर आपलं बायबल कृपया उघडा आणि येशू ख्रिस्तानं जे गे ग्रेट कमिशन आम्हाला दिलेलं आहे ते आपण यावेळेस वाचन करणार आहोत सन्मान्य रेवरेंट आर पी राठोड साहेब त्या आज्ञेचं वाचन करणार आहेत आपणही आपलं बायबल उघडून ते वचन तेंचा सोबत वाचन करावं अशी विनंती करतो त्यानंतर आशीर्वाद होईल आणि मग आपली भक्ती या ठिकाणी थांबेल मत्त शुभ शुभवर्तमान याचा अठ्ठावीसावा अध्याय आणि त्यामधून जे एकोणावीस आणि वीस ही दोन वचनं आपण वाचन करणार आहोत आणि ती आज्ञा आम्हाला प्रभू ख्रिस्तानं दिलेली आहे त्या आज्ञेचं पालन आमच्या जीवनामध्ये आम्ही निश्चित करूया आणि त्याद्वारे आम्ही इतरांना ही सुवार्ता देऊया मग ते अठ्ठावीस एकोणावीस आणि वीस तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोका शिष्य करा त्यास पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या जे काही मी तुम्हाला पिले ते सर्व त्यास पाळाव्यास शिकवा आणि पहा योगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे अर्या सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंत करणे मने देवाचा आणि त्याचा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो आणि सर्व समर्थ देव पिता पोत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्व काळ तुम्हा सह राहो सु सलाम ची प्रक्रिया सुरू झालेली आहे तरीही सोशल डिस्टन्सिंग राखा जास्तीत जास्त घरातच रहा सुरक्षित रहा शासनाच्या आणि देवाच्या आज्ञांचं पालन करा देबाब तुम्हाला आशीर्वाद देऊ